नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू आपल्या सर्वांचं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आणि आजच्या सेशनमध्ये आपण तेवीस एप्रिल दोन हजार तेवीसशी रिलेटेड जेवढा काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जो काही जी एसचा पोर्शन आहे तो देखील डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजे चॅनलच्या सगळ्याच्या सगळ्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील आणि रोज सकाळी सात वाजता जेव्हा आपले लेक्चर अपलोड होते तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल तर आजच्या दिवसातील तुमच्यासाठीचा सा प्रश्न काय ते पाहूयात नुकतीच राष्ट्रीय पंचायत पुरस्कार दोन हजार तेवीस अंतर्गत सर्वोत्तम जिल्हा पंचायत म्हणून कोणाची निवड झाली आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे बघा हा जो क्वेश्चन आहे तो आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे आणि याचं जे काही तुम्हाला योग्य उत्तर वाटत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा त्याचबरोबर याच्याशी रिलेटेड आणखीन एक प्रश्न बनतो आहे की आपण पंचायत राज दिवस कधी साजरा करतो आहे हे देखील आपण डिस्कस केलेलं आहे जर ते तुम्हाला माहिती असेल की ते किंवा ते तुम्हाला आठवत असेल तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा कारण बरेच वेळेला अशा टॉपिकवरती परीक्षेला प्रश्न विचारले जातात आपला पहिला क्वेश्चन काय ते पाहूयात नागरी सेवा दिन नुकताच कधी साजरा करण्यात आला असा तुम्हाला क्वेश्चन विचारला तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे एप्रिल तर बघा नागरी सेवा दिन ज्याला आपण सिव्हिल सर्व्हिसेस डे असं म्हणतोय तो दरवर्षी एकवीस एप्रिलला साजरा करतात कोण साजरा करतोय केंद्र सरकार केंद्र सरकार काय करत आहे प्रत्येक वर्षी प्रशासन सेवेत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सन्मानासाठी किंवा त्यांना सन्मानित करण्यासाठी हा दिवस जो आहे तो साजरा करतं आणि पहिल्यांदा हा दिवस कधी साजरा करण्यात आला दोन हजार सहाला साजरा करण्यात आला आता एकवीस एप्रिललाच का साजरा करतात कारण सरदार वल्लभभाई पटेल जे आपले पहिले गृहमंत्री होते यांनी याच दिवशी म्हणजे एकवीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीसला मेटकॉक हाऊसमध्ये दिल्लीमध्ये पहिल्यांदा प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबोधित केलं होतं आणि सिव्हिल सेवकांना भारताचं स्टील फ्रेम असं देखील म्हटलं होतं त्याचबरोबर बघा सिव्हिल सेवेचा जनक कोणाला म्हटलं असं म्हटलं जातं आहे कॉर्नवेलिसला म्हटलं जातं त्याच्यानंतर सिव्हिल सेवा पास करणारे पहिले भारतीय कोण असा जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला तर त्यांचं नाव काय असणार आहे सत्येंद्रनाथ टॅगोर त्याच्यानंतर बघा यू पी एस सी सिव्हिल सर्विसेस एक्झाम आहे यू पी एस सीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत डॉक्टर मनोज सोनी आता यू पी एस सीच्या अधिकाऱ्यांचा कार्यकाळ किती असतो अध्यक्षाचा कार्यकाळ एकतर सहा वर्षे किंवा त्यांच्या वयाची पासष्ट वर्षे याच्यापैकी दोन्हीपैकी कोणता कार्यकाळ आधी होईल तो असेल ठीक आहे सी कोणत्या भागामध्ये येते संविधानाच्या चौदाव्या भागामध्ये येते आणि आर्टिकल किती आहे तीनशे पंधरा हे आर्टिकल आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा नुकतीच अंमली पदार्थ विरोधी दलाच्या प्रमुखांची पहिली राष्ट्रीय बैठक कोठे झाली असं तुम्हाला क्वेश्चन विचारलाय तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे चार नवी दिल्ली तर बघा नवी दिल्लीमध्ये नुकतंच अंमली पदार्थांविरोधी दलांच्या प्रमुखांची पहिली राष्ट्रीय बैठक जी आहे ती पार पडलेली आहे आणि गृहमंत्री अमित शहा यांनी नशेच्या पदार्थांच्या पूर्ण नेटवर्कला नष्ट करण्यासाठी हे आमली पदार्थांविरोधी बलांचे जे प्रमुख आहेत दलांचे प्रमुख आहेत यांची पहिली राष्ट्रीय बैठक जी आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं नवी दिल्लीमध्ये याच्यामध्ये या पहिल्या बैठकीमध्ये काय करण्यात आलेलं आहे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील जे काही प्रमुख आहेत म्हणजे अंमली पदार्थ विरोधी दलाचे जे काही प्रमुख आहेत त्यांनी भाग घेतलेला होता आणि याच्यामध्ये अमित शहा असं म्हटले की दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत अंमली पदार्थ मुक्त भारत बनवण्याचं लक्ष आहे ठीक आहे यात गृहमंत्र्यांनी मादक पदार्थांची जी शेती केली जाते त्यांचा शोध लावण्यासाठी मॅप ड्रग नावाचं ॲप लाँच केलेलं आहे ॲपचं नाव इम्पॉर्टंट आहे बघा अवैध औषधांच्या व्यापाराला आळा घालण्यासाठी मानस नावाचं कॉल सेंटर देखील याच्यामध्ये ओपन करण्यात आलेलं आहे आता बघा ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया कोण आहेत राजीव सिंग रघुवंशी हे आहेत त्याचबरोबर आमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित एक पोर्टल चालू करण्यात आलेलं होतं दोन हजार तेवीस दोन हजार बावीसला म्हणजे गेल्या वर्षी हे पोर्टल चालू करण्यात आलेलं होतं आणि हे अशा पद्धतीचं भारताचं पहिलं पोर्टल होतं भारतातलं पहिलं पोर्टल होतं याचं नाव महत्वाचं आहे नाव काय आहे निदान हे आहे ठीक आहे तर नाव लक्षात ठेवा त्याच्यानंतर अलीकडं आपण एक करंट अपडेट कव्हर केलेली आहे बघा जगातील सर्वात मोठं स्टेट कोणतं बनलेलं आहे सिरिया हे बनलेलं आहे म्हणजे जे काही नशेच्या पदार्थांची जी तस्करी केली जाते त्याच्यावरतीच यांची आर्थिक व्यवस्था चालते त्यामुळे जगातील सर्वात मोठं स्टेट जे आहे ते सिरिया बनलेलं आहे त्याचबरोबर बघा सी बी आयनं ड्रग नेटवर्क संपवण्यासाठी एक ऑपरेशन चालू केलेलं होतं ज्याचं नाव काय आहे गरुड ऑपरेशन असं नाव आहे तर हे सगळे पॉईंट्स याच्याशी रिलेटेड आहे। जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा नुकतेच साथी पोर्टल आणि मोबाईल ॲप कोणी सुरू केले आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे दोन सिंह तोमर बघा नरेंद्र सिंह तोमर हे आपले कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री आहेत ज्याने नुकतंच साती पोर्टल आणि मोबाईल ॲप जे आहे ते लॉन्च केलेलं आहे किंवा सुरू केलेलं आहे आता हे पोर्टल आणि ॲप याचा फायदा काय आहे बघा यामुळे बियांचं जे उत्पादन आहे किंवा त्याची जी क्वालिटी आहे म्हणजे बियांची क्वालिटी जी आहे किंवा बियांचं जे सर्टिफिकेशन आहे यासाठी जे काही अडचणी येतात म्हणजे बियांचे उत्पादनासाठी किंवा त्यांच्या क्वालिटीसाठी किंवा त्याच्या सर्टिफिकेशनसाठी ज्या काही अडचणी येतात त्याचं निवारण करण्यासाठी हे पोर्टल जे आहे ते लॉन्च करण्यात आलेलं आहे आणि याचा विषय काय आहे उत्तम बिया आणि समृद्ध शेतकरी अशी याची टॅगलाईन आहे ठीक आहे या सिस्टीम थ्रू एक क्यू आर कोड दिला जाणार आहे किंवा एक क्यू आर कोड असणार आहे त्यानुसार तुम्ही बियाण्यांना ट्रेस करू शकताय आणि ते उत्तम किंवा योग्य पद्धतीचे आहेत की नाही ते तुम्ही चेक करू शकताय ठीक आहे साथी या पोर्टलचं जे नाव आहे साथी याचा फुल फॉर्म काय आहे सीड ट्रेस ऑथेंटिकेशन हॉलिस्टिक इन्व्हेंटरी असं या प्रोसेसचं नाव आहे फुल फॉर्म आहे त्याचबरोबर एक साथ योजना होती ती कोणी सुरू केलेली होती जम्मू आणि काश्मीरनं त्याचबरोबर अलीकडेच महिलांच्या सुरक्षितेसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भरोकसा हे ॲप जे आहे ते लॉन्च केलेलं आहे कुठे लॉन्च केलेलं आहे आसाममध्ये ह्या क्वेश्चन आपण कव्हर देखील केलेलं आहे त्याच्यानंतर जर्नी पोर्टल कुणी लॉन्च केलेला आहे झारखंडने लॉन्च केलेला आहे तर इथे पोर्टलशी रिलेटेड क्वेश्चन आल्यामुळे हा देखील आपण आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन नुकत्याच जाहीर झालेल्या हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स दोन हजार तेवीसमध्ये मध्ये भारताचा क्रमांक काय आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे तीन तिसरा क्रमांक लागतोय तर फुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स दोन हजार तेवीस नुकताच रिलीज झालेला आहे ज्याच्यामध्ये भारत हा तिसऱ्या क्रमांकावरती आहे बघा यू एस आणि चायनानंतर भारताचा तिसरा क्रमांक लागतो आहे युनिकॉर्नच्या संख्येच्या बाबतीत ठीक आहे आता युनिकॉर्न म्हणजे नेमकं काय युनिकॉर्न म्हणजे असे स्टार्टअप्स ज्याची व्हॅल्युएशन वन बिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे ठीक आहे मग भारतामध्ये असे किती युनिकॉन्स आहेत वन थर्टी एट एकशे अडतीस युनिकॉन्स आहेत त्यातले सुद्धा सत्तर जे आहेत ते भारतीय सहसंस्थापकांच्या द्वारे स्थापन केलेले आहेत आणि ज्यांचं हेडक्वॉर्टर भारताच्या बाहेर आहे आणि त्याच्यामध्ये अडुसष्ट असे आहेत की ज्यांचं हेडक्वॉर्टर भारतामध्ये आहे ठीक आहे यू एसमध्ये असे किती युनिकॉर्न्स आहेत सहाशे सहासष्ट आणि सहाशे सहासष्ट सोबत यू एस हे पहिल्या क्रमांकावर आहे चायना हे दुसऱ्या क्रमांकावरती आहे आणि भारत हा तिसऱ्या क्रमांकावरती आहे आता हे तर झालं देशांबाबतीत शहरांबाबतीत जर बोलायचं झालं शहरांची लिस्ट देखील यांनी रिलीज केलेली आहे तर शहरांमध्ये बघा पहिल्या क्रमांकावरती सॅन फ्रान्सिस्को आहे हे यू एस शहर आहे त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवरती न्यूयॉर्क आहे हे देखील यू एसमध्ये दे आहे आणि तिसऱ्या क्रमांकावरती चायनाचं चा, बीजिंग हे शहर आहे ठीक आहे त्याच्यानंतर भारताचा क्रमांक कितवा आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे बघा भारताचा शंभरावा युनिकॉर्न कोण आहे न्यू बँक ओपन आहे ठीक आहे आणि भारताचा पहिला स्पोर्ट्स युनिकॉर्न कोण आहे सी एस के आहे सी एस के म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज आता इथे इंडेक्सशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर काही महत्वाचे इंडेक्स अलीकडेच रिलीज झालेले आहेत ते देखील आपण एकदा ओव्हरलुक करूया बघा सर्वात श्रीमंत शहरांची लिस्ट जी आहे ती रिलीज करण्यात आलेली होती ज्याच्यामध्ये न्यूयॉर्क हे सर्वात श्रीमंत शहर आहे जगातलं त्याच्यानंतर एक वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट रिलीज करण्यात आलेला होता ज्याच्यामध्ये फिनलँडने टॉप केलेलं होतं भारताचा क्रमांक होता एकशे सव्वीसावा त्याचबरोबर एक जागतिक आतंकवाद सूची रिलीज करण्यात आलेली होती ज्याच्यामध्ये अफगाणिस्तान पहिल्या स्थानावरती होतं तर भारत हा तेराव्या स्थानी होता बघा दोन हजार बावीसचा ट्री सिटीज ऑफ दी मध्ये मुंबईला सलग दुसऱ्या वर्षी स्थान देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर इंडिया जस्टिस रिपोर्ट दोन हजार बावीस देखील रिलीज झालेला आहे ज्याच्यामध्ये कर्नाटकने टॉप केलेलं आहे त्याच्यामध्ये एक फ्रीडम हाऊस इंडेक्स दोन हजार तेवीस जो आहे तो रिलीज करण्यात आलेला होता ज्याच्यामध्ये एखाद्या देशामध्ये किती स्वातंत्र्य आहे याच्यावरती हा तो डिपेंड होता आणि सर्वात कमी स्वातंत्र्य असणारा देश कोणता आहे तिबेट आहे मग फ्रीडम हाऊस इंडेक्स दोन हजार तेवीसमध्ये तिब्बेटनं टॉप केलेलं आहे त्याचबरोबर राज्य ऊर्जा दक्ष, दक्षता सूची रिलीज करण्यात आलेली होती ज्याच्यामध्ये आंध्र प्रदेश टॉपवरती होता आणि डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स असोसिएशननं सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांची लिस्ट रिलीज केलेली होती ज्याच्यामध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जे आहेत जगन जगमोहन रेड्डी हे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ठरलेले आहेत आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन बघा अलीकडेच आय पी एल मध्ये सहा हजार धावा करणारा जगातील चौथा खेळाडू कोण बनला आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारला तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे तीन रोहित शर्मा तर रोहित शर्मा हा आय पी एलमध्ये सहा हजार धावा करणारा जगातील चौथा खेळाडू बनला आहे किंवा आपण असं म्हणू शकतोय विराट कोहली आणि शिखर धवन यांच्यानंतर आ हे तिसरे इंडियन क्रिकेटर आहेत ज्यांनी सहा हजार धावा कम्प्लीट केलेल्या आहेत आय पी एलमध्ये त्याचबरोबर बघा बर ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड बॉर्नर यांनी सर्वात फास्ट सहा हजार रन बनवलेले आहेत त्याच्यानंतर बघा आपण अलीकडे जे पाहिलेलं आहे की सर्वात फास्ट चार हजार रन्स कंप्लीट करणारा खेळाडू कोण ठरलेला आहे के एल राहुल त्यानंतर रिटायर्ड आउट होणारे म्हणजे हिस्ट्रीमध्ये रिटायर्ड आउट होणारे क्रिकेटर कोण बनलेले आहेत रविचंद्रन अश्विन बनलेले आहेत आणि सर्वात फास्ट आय पी एलमध्ये शंभर विकेट घेणारे खेळाडू कोण बनलेले आहेत कागिसो रबाडा बनलेले आहेत ला आता लास्ट आय पी एल म्हणजे गेल्या वर्षीची आय पी एल झालेली होती त्याच्यामध्ये कोण जिंकलेलं होतं गुजरात टायटन्स जिंकलेलं होतं कोणाला हरवून राजस्थान रॉयल्सला हरवून आता यावर्षी वुमन्स प्रीमियर लीग चालू केलेला आहे ज्याच्यामध्ये एम आय जिंकलेला आहे कोणाला हरवून जिंकलेलं आहे दिल्ली कॅपिटल्सला एम आय चे कॅप्टन कोण आहे हरमनप्रीत कौर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे शौर्य पुरस्कार प्राप्त करणाऱ्या पहिल्या महिला आय एफ अधिकारी कोण बनल्या आहेत असं तुम्हाला क्वेश्चन विचारलाय तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे चार दीपिका मिश्रा तर बघा दीपिका मिश्रा या पहिल्या महिला आय एफ अधिकारी बनलेल्या आहेत ज्यांना शौर्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्यामुळे यांचं नाव काय आहे इम्पॉर्टंट आहे बघा मध्य प्रदेशमध्ये पूरस्थितीमध्ये एक अभियान चालवलं गेलं होतं ज्यात यांनी असाधारण असं प्रदर्शन दाखवलेलं आहे धाडस दाखवलेलं आहे उत्तम कामगिरी बजावलेली आहे आणि त्यांच्या या धाडसासाठी शौर्यासाठी त्यांना काय केलेलं आहे शौर्य पुरस्कार मिळालेला आहे राजस्थानच्या हेलिकॉप्टर पायलट विंग कमांडर आहेत या आणि यांना वायुसेना पदक वीरता पदकाने सन्मानित केलं गेलं आहे त्याचबरोबर बघा दोन इंडियन एअरफोर्स अधिकाऱ्यांना सु युद्ध सेवा पदक मिळालं आहे आणि तेरा अधिकारी आणि वायु योद्ध्यांना वायुसेना पदक म्हणजेच शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आलेलं आहे याच्याशी रिलेटेड काही स्टॅटिक डाटा बघायचा झाला तर सध्याचे एअर चीफ मार्शल कोण आहेत विवेक राम चौधरी आहेत नॅव्हल चीफ आहेत आर हरिकुमार तर आर्मी चीफ आहेत मनोज पांडे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा उत्साह पटनाईक यांचं नाव अलीकडेच आपण ऐकलेलं आहे मॅलकॉम अदिसेसिया पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात आलेला आहे तर नंदिनी गुप्ता या मिस इंडिया दोन हजार तेवीस बनलेल्या आहेत तर आलिया मीर इकडे आहे आलिया मीर यांना वन्यजीव संरक्षण पुरस्कार ने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि या कामिरला बिलॉंग आजचा आहे आय होप लेक्चर तुम्हाला आवडला असेल लेक्चरशी रिलेटेड किंवा करंट अफेअरशी रिलेटेड तुम्हाला काहीही क्युरीज असल्या तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की मेन्शन करा आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल आणि मी देखील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद